बैल जोड़ी दिसते आपल्याला जे मालक आहे त्यांच्याकडून आता माहिती घेऊया या बैलांची किंमत किती आहे आणि त्यांची उंची वगैरे त्यांच्याकडून आपण सर्व जाणून घेणार आहोत। दादा आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव संदेश तळेगाव दाभाडे, पुण्यावरून। किती दिवस झाले? दोन दिवस झाले सर। दोन दिवस झाले हो। आणि किती बैल सेल केले या ठिकाणी? तीन बैल संपलेले। तीन बैल संपलेले आणि आता उरले किती? तीन उरले। तीन हो। यांचे काय म्हणजे किंमत वगैरे कशी काय? किंमत आमची सांगायला दीड दीड लाख रुपये एकाचे। एकाचे दीड लाख रुपये। या बैलांचं असं वैशिष्ट्य काय की बाबा इतकी किंमत त्यांची आपण सांगितलेली? शरीर व्यवस्थित आहे, बैल आपले नाही का, घरी वापरतो आम्ही। बरं, म्हणजे शर्यतीला सुद्धा वापरलेले बैल चार मध्ये वापरतो। आता सध्या शर्यतीमध्ये ते पळत आहेत म्हणजे बैल, म्हणून त्यांची किंमत दीड लाख रुपये एकाची सांगितली जाते आणि त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं। त्यानंतर मग याचा काही वायदा बाजार असं की हा रोखीने चालतो व्यवहार? तुम्ही सर्व किती लोक आलेले या ठिकाणी? आम्ही 10 जण। 10 जण आलेले आहेत आणि तीन बैलांची विक्री झालेली आहे। तीन बैलांची विक्री झाली। एक आमची 1 लाख 8 हजारला गेलेले। एक बैल 1 लाख 8 हजार। 1 लाख 8 हजाराची तुम्ही बघू शकताय प्रेक्षक, इथे 1 लाख 8 हजाराची विक्रमी बोली सुद्धा यांनी घेतलेली आहे। कुठल्या कोणत्या ठिकाणी तो बैल विकलेला? भिवंडीला। त्यांचं नाव सांगाल मालकांचं? भरत मात्रे भिवंडीचे आहेत आणि त्यांनी इथे 1 लाख 8 हजाराची बोली लावून इथनं यांच्याकडून एक बैल खरेदी केलेला आहे। तो शर्यतीसाठी नेला आहे मला वाटतं, शर्यतीसाठी बैल नेलेला आहे आणि आपण आता त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत की यावर्षी कोरोना, 2 वर्ष कोरोना गेला त्यानंतर आता जो मार्केट ओपन झाला आहे तर पहिल्यापेक्षा तुम्हाला माशाची जी यात्रा आहे याच्यामध्ये काय फरक वाटला? कमी आहे जरा माशाची यात्रा, बैल बाजार कमी आहे। बरोबर। आणि जर महाराष्ट्रामधलं जर एक नंबरची म्हटलं तरी सुद्धा म्हशाची यात्रेला मोठीच म्हणायला लागेल। आपण मी तुम्हाला 2 नंबरचा उल्लेख केला, परंतु जर आपण इतिहास पाहिला आतापर्यंत यात्रांचा तर सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील यात्रा जर कुठली असेल म्हशाची यात्रा आहे, कारण व्यापारी सुद्धा आपल्याला सांगतील। 200 वर्षांची परंपरा आहे। बरोबर। आपण या ठिकाणी दुसरे प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना बोलायचं आहे। काका तुम्ही कुठून आलात? मी भिवंडी। भिवंडीवरून। आपलं नाव कळू शकेल का मला? अनंता चंद्रकांत भोईर। अनंता भोईर, कसं वाटतंय तुम्हाला आज म्हशाच्या यात्रेमध्ये येऊन आणि किती वर्षांपासून तुम्ही येत आहे? आम्ही तर आता 22 वर्ष झाले सतत येतो, पण 2 वर्ष करोनामध्ये आम्ही येऊ शकले नाही। बरोबर। आता तुम्ही म्हणजे फॅमिली सोबत आलेले? हा, फॅमिली सोबत। काय एकंदरीत मजा असते म्हशाची? भरपूर मजा आहे म्हशाला, म्हणजे सर्व आई वडील सोडलं तर सर्व इथं मिळू शकते या अशा म्हशामध्ये करोडची उलाढाल असते। बरोबर, म्हणजे अगदी शौकीन आहेत काका आणि ते म्हणतात की आई वडील सोडून सगळं जे यात्रेमध्ये मिळेल, म्हणजे इतकं त्यांनी थोड्या शब्दांमध्ये इथलं महत्त्व पटवून दिलेलं आहे। तुम्ही जाणू शकताय त्यांनी जे शब्द वापरले त्याच्यामधूनच तुम्हाला कळेल की म्हशाची यात्रा म्हणजे महाराष्ट्रात तिचं काय स्थान आहे। तर मग कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला किती दिवस झाले आता इथे आलेले? आता काल आलो आम्ही आणि उद्या जाणार। बरोबर। मग काय नियोजन असतं एकंदर तुमच्या दिवसभराचं? नियोजन सकाळी नाश्ता झाला का बाजारामध्ये फिरतो आणि दुपारचं जेवण, संध्याकाळी एन्जॉय। बस, म्हणजे फक्त या लाईफची एन्जॉय करण्यासाठी तुम्ही काय एन्जॉय? हेल्प मी। नक्कीच असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर काका सांगतील चॅनलला सबस्क्राईब करा। रिपोर्टर वन मॅन शो असं आपलं चॅनल आहे, नावातच सगळं आलं, वन मॅन शो। वन मॅन शो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नक्कीच पाहूया आता म्हशाची यात्रा, आपण पुढे पाहूया, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत राहतील। धन्यवाद। धन्यवाद रिपोर्टर। मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी कर्जतवरून बाबा आलेले आहेत आणि त्यांनी जो बैल आणलेला आहे बघू शकतो आपण कसा तगडा बैल आहे आणि अतिशय चांगला असा त्याचा रंग देखील एकदम शुभ्र पांढरा रंग आहे। बाबांकडूनच माहिती घेऊया नक्की या बैलाची किंमत किती आहे। बाबा, या बैलाची किंमत किती आहे? 80 हजार रुपये बाबा म्हणतो की या बैलाची किंमत आम्ही लावलेली आहे। आणि कधीपासून तुम्ही आलेले आहात? काल दुपारी आलेले आहेत। एका बैलाची त्यांनी विक्री केलेली आहे आणि दुसरा बैल आहे 80 हजार रुपये किमतीचा त्यांनी इथे विक्रीसाठी ठेवलेला आहे आणि बऱ्याच लांबून लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत। कोरोनानंतरचं जे 2 वर्ष कोरोनामध्ये गेले त्यानंतरचा हा पहिलाच बाजार आहे। बाबा, काय बाजारावर काय परिणाम झालेला वाटतो का तुम्हाला? काहीच परिणाम झालेला नाही।
बरोबर आहे. म्हणजे दोन वर्ष कोरोनामध्ये गेले, दोन वर्ष बंद होता, आता मार्केटवर त्याचा काही परिणाम दिसतो का रेटमध्ये वगैरे? बरोबर, गर्दी वगैरे मध्ये काही फरक जाणवला का? अशाच पद्धतीचा मसा भरतो, त्याच पद्धतीने भरलाय. बरोबर, हे काय मग आता यानंतर तुमचं ठिकाण कुठे असणार आहे? म्हणजे आता बा एवढंच एकच बैलाची विक्री करून तुम्ही थांबणार आहात की परत घेत जाणार? तर या ठिकाणी कर्जतवरून बाबा आलेले आणि त्यांनी हा बैल आणलेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा बैल शर्यतीसाठी वापरू शकतो की घरगुती कामासाठी? दोन्ही कामे करू शकतो त्याच्यावर. बरोबर, शेतीला वापरला, शेतीला. बरोबर, तुम्ही बघू शकताय किती लांबन लांबन लोक आलेले आहेत आणि सगळीकडे बैलच बैल दिसत आहेत, एकापेक्षा एक सरस बैल आहेत. या ठिकाणी मागे सुद्धा एक जोडी दिसते आहे. बाबा नाही तर बाबा तुम्ही कुठून आलात? जुन्नरहून आलात बाबा. आणि हे बैल कोणाचे आहेत? तुमचे आहेत का? त्याची किंमत किती आहे या जोडीची? म्हणजे जोडी 80,000 की एक बैल आहे? चल, इथे जोडी तुम्हाला 80,000 रुपयाची दिसते आहे आणि मागे जर आपण पाहिलं ते बाबा आलेले, त्यांनी कर्जतवरून तो बैल आणलाय आणि त्यांची एका बैलाची किंमत 80,000 होती. इथे जोडी मिळत आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये व्हरायटी मिळत आहे. असं नाही की बाबा एखादा बैल खूप महाग आहे. या ठिकाणी समजा जर 80,000 जोडी असेल तर 40,000 रुपयाला आपल्याला तो बैल पडणार आहे. आता तुम्हाला किती दिवस झाले या ठिकाणी? मार्केटवर काही परिणाम झालाय का? दोन वर्ष कोरोना होता, त्याच्यानंतर काही मार्केटमध्ये बदल झालाय का? बघू शकता या ठिकाणी सुद्धा ही जी जात आहे ही खिलारी जात आहे. त्यानंतर इकडे जे आपल्याला जे बैल दिसत आहेत हे कोणती जात आहे बाबा? ही आपली गावठी देशी जनावरं आहेत. ही ठाणे जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याचशा विविध ठिकाणी ही बैलं आढळतात. इकडचे शेतकरी जास्त करून खिलारी न वापरता, जो शौकीन असेल तोच खिलारी बैल वापरतो. परंतु सामान्य शेतकरी जो असतो तो नांगरणीसाठी वगैरे किंवा घरगुती बैलगाडीसाठी या बैलांचा वापर करतो. त्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला एक जोडी दिसते. बाबा कुठून आला तुम्ही? अकोले. हे अकोलेवरून आलेले आहेत आणि ही जात एक वेगळी जात आहे, डांगी. डांगी जात आहे अहमदनगर जिल्ह्यातला अकोले तालुका. जे कळसुबाईच्या पायथ्याची जी गावं आहेत त्या ठिकाणी हे शेतकरी आहेत आणि इथे जास्त करून आपला महादेव कोळी समाज राहतो आणि आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंच्या पुण्यभूमीतून ही मंडळी इथे आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा एक जोडी आणलेली आहे. ही तिसरी जात तुम्हाला बघायला मिळाली. त्यानंतर इकडे मागे जी दाखवली ही देशी आपली ठाणे जिल्ह्यामध्ये जी वापरली जाते आणि इकडची जी दाखवली तुम्हाला ती आपली खिलारी जात आहे. किती दिवस किती बैल आणलेले आहेत तुम्ही या ठिकाणी? या जोडीची किंमत काय? त्यांची एक अशी मिनिमम प्राईस त्यांनी सांगितलेली आहे की बाबा 70,000-75,000 रुपये तरी आम्हाला लागले पाहिजेत. किती दिवस झाले या ठिकाणी येऊन तुम्हाला? आजचा तिसरा दिवस आहे. मग जोड्या संपवल्या की फक्त ही एकच जोडी आणलेली आहे? किती जोड्या संपवल्या? दोन जोड्या त्यांनी संपवलेल्या आहेत आणि आता ही तिसरी जोडी त्यांनी आणलेली आहे. मार्केटवर काही परिणाम जाणवतो का? म्हणजे पहिल्यासारखा वाटतो का? बाजार कमी भरलाय. बरोबर आहे, कोरोनानंतर दोन वर्ष गेलेली आहेत आणि त्यानंतर ते म्हणत आहेत की बाबा आम्हाला याच्यामध्ये फरक जाणवतोय. प्रत्येकाचं वेगवेगळं मत येतं आहे. कोणी म्हणतंय मार्केट बरोबर आहे, कोणी म्हणतंय नाही बदल झाला आहे. आता दादांनी सांगितलं की बाबा मार्केटमध्ये खूप तफावत आढळते किमतीमध्ये वगैरे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. मित्रांनो, आपण आता जातोय खांबलिंगेश्वर देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पूर्णपणे खचाखचा असं बैल बाजार भरलेला आहे. यानंतर आपण खांबलिंगेश्वर देवस्थानचं मनोभावे दर्शन घेणार आहोत आणि आता आपण मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. तोपर्यंत आपण थोडी विश्रांती घेऊया. भेटूया खांबलिंगेश्वर देवस्थानच्या नव्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका. आणि तुमची एक लाईक आणि एक शेअर मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देत असतो, प्रेरणा देत असतो. आणि एखादी व्हिडिओ बनवायची म्हटले म्हणजे ते आमच्यामागे खूप त्रास असतो, खूप खर्च देखील होत असतो. आणि म्हणूनच आपले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब वाढवून सहकार्य करा, माझी तुम्हाला विनंती आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.